कोरोना संकटाने बंद असलेले सर्व व्यवहार राजकीय सभा यात्रा दारूची दुकाने पूर्ववत सुरू केल्यानंतरही राज्य शासनाने अद्याप मंदिरे बंद ठेवली आहेत शासनाने तातडीने मंदिरे सुरू करावीत या मागणीकरिता मनसेच्या वतीने सुपारी हनुमान मंदिरासमोर आरती करून घंटानाद आंदोलन केले आहे कोरोना आजारामुळे बंद असलेले सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू झाल्यानंतरही राज्य शासनाने मंदिरे उघडण्यास सध्या परवानगी दिली नाही त्यामुळे मंदिर परिसरात अवलंबून असलेल्या किरकोळ विक्रेत्यांची मोठी गैरसोय झाली आहे त्यामुळे शासनाने बंद असलेले मंदिरे सुरू करावे या मागणीकरिता मनसेच्या वतीने गुलमंडी येथील सुपारी मारुती मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले मंदिरे राज्य सरकारने अजूनही उघडली नाही म्हणून विरोधी पक्ष मंदिर उघडण्यासाठी राज्य सरकार विरुद्ध आंदोलन करताना दिसून येत आहे भाजपने दोन दिवसापूर्वी मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन केले होते आज मनसेने देखील मंदिर उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन केलेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन कार्यकर्त्यांना या पदाधिकाऱ्यांना याबाबत आदेश दिलेत त्याच आदेशाचे या आदेशाचे पालन करत आज मनसे कार्यकर्त्यांनी मंदिराच्या बाहेर घंटानाद आंदोलन केलेत यावेळी राज्य सरकारचा निषेध करण्यात आलाय या आंदोलनावेळी जिल्हाध्यक्ष सुहास दासरते शहर अध्यक्ष सतनाम सिंग गुलाटी सुमित खांबेकर संदीप कुलकर्णी चंदू नवपुदे नूतन जयस्वाल लीला राजपूत स्वप्ना ढगे यांच्यासह मनसे सैनिकांची उपस्थिती होती आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इथे आंदोलन केलेलं आहे सर्व मंदिरं ही उघडली पाहिजेत हिंदू धर्मियांची ही अस्मिता आहे की प्रत्येक जण आज रोज सकाळी उठल्यानंतर मंदिरामध्ये जातो दर्शन करतो त्याचबरोबर मंदिराच्या आजूबाजूला बसलेले जे काही मंदिरावर अवलंबून असलेले कुटुंब आहेत जे फुलं विकणार आहेत जे उद्बत्त्या विकणार आहेत वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षापासून त्यांचा तो धंदा आहे आणि या लोकांचा धंदा देखील आज बुडत आहेत अनेक कुटुंब आज ही नैराश्याच्या भूमिकेमध्ये जात आहेत